देशासाठी तुम्ही लावली बाजी प्राणांची, मोलाची साथ होती कुटुंबियांची, सलामी कोकण सॅटेलाइटची, स्वातंत्र्य दिन स्पेशल संघर्ष गाथा। स्वातंत्र्याची 75 आपण साजरी करतोय आणि ही 75 साजरी करताना जसं या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची आज आपण आठवण करतो, त्याचप्रमाणे आज देशाची सेवा जे करत आहेत त्यांची देखील आपण आज आठवण करत असतो। देशाची सेवा करत असताना अनेक सीमांवरती आपल्या देशातले तरुण हे लढत असतात, तिथे ते आपली सेवा बजावत असतात, त्यांची स्वतःची मानसिकता खूप अत्यंत चांगली अशी झालेली असते की आपण देशासाठी लढतो आहे, देशासाठी सेवा बजावतो आहे। परंतु हे करत असतानाच त्यांचं जे कुटुंब आहे की जे सातत्याने त्यांना त्यांच्या या देशसेवेसाठी, त्यांच्या या एकूणच कार्यासाठी नेहमी बॅकिंग देत असते, त्यांची माहिती कधीच कुठेतरी येत नाही। फ्रंटवरती हे लढणारे जे काही देशसेवक आहेत त्यांची तर आठवण आपण आवर्जून करायलाच पाहिजे, परंतु बॅक फ्रंटवरती लढणारे त्यांचे नातेवाईक, त्यांचे आई, त्यांचे वडील, त्यांचे इतर काका, बंधू, भगिनी, हे जे कोणी असतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण ते सातत्याने त्यांचं मॉडेल वाढवत असतात। अशाच एका विंग कमांडरच्या घरी आज आपण आलेलो आहोत। आशिष तावडे, विंग कमांडर आशिष तावडे असं त्याचं नाव आहे। सिंधुदुर्गातल्या बांदा या गावामध्ये जन्म झालेला आशिष आज विंग कमांडर म्हणून देशसेवा बजावतो आहे, एअरफोर्समध्ये विंग कमांडर म्हणून देशसेवा बजावतो आहे। आज आपण बघणार आहोत त्यांचेच आई वडील, त्यांच्या नातेवाईकांचं कसं काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी त्याचं पालनपोषण कसं केलं आणि एकूणच आजच्या 75 पूर्तीनिमित्त त्यांचं काय म्हणतं। चला तर नमस्कार काका, तुम्हाला स्वातंत्र्याच्या 75 खूप खूप शुभेच्छा। सावंतवाडी तालुक्यातलं बांदा हे गाव, बांदा हे गाव जरी म्हटलं तरी त्यावेळेस किंवा आत्ताही बांद्याची ख्याती खूप मोठी आहे आणि काही कुटुंब अशी असतात की जी समाजाला एक प्रेरणा देत असतात आणि तसंच तावडे गुरुजी जे बांद्यातले एक भूषण म्हणायला हरकत नाही, या तावडे गुरुजींचाच हा नातू आशिष तावडे की जो आज देशसेवा बजावतोय एअरफोर्समधून विंग कमांडर म्हणून, आज आपण त्याच्याच घरी आलोय। मी येतानाच हे घर बघितलं, जसे तावडे गुरुजींनी शिकवण दिली त्यांनी अनेक लोकांना घडवलं आणि तसंच हे घर देखील साधं सोपं म्हणजे विंग कमांडर असल्याचं कुठेही या पूर्ण बंगल्यावरती त्याचा कुठलाही एकही अलंकार लेवलेला नाही आहे त्यांनी, आणि तितकेच साधे त्याचे आई वडील, त्याचे काका। आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत, कसं काय ते सपोर्ट करतात, त्यांचं स्वतःचं मनोधैर्य ते स्वतः कसं ठेवतात आणि एकूणच आज भारताच्या 75 स्वातंत्र्याच्या 75 निमित्ताने त्यांचं काय म्हणणं आहे। माझ्यासोबत आहेत आशिष तावडेचे वडील जयवंत तावडे, काका खूप नमस्कार, स्वागत आहे। त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री शुभदा तावडे, काकी खूप खूप स्वागत आहे, आणि त्यांचे काका राजू तावडे, काका खूप खूप स्वागत आहे तुमचं। एकूणच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या 75 खूप खूप शुभेच्छा देते। तुमचा मुलगा तर खूप चांगल्या पद्धतीने देशसेवा तिथे बजावतोय, परंतु मला वारंवार एक आश्चर्य वाटते की बांद्यासारख्या एका छोट्या गावातून थेट विंग कमांडर म्हणून झेप घेणारा तुमचा मुलगा, काका तुमच्याकडे पहिल्यांदा येईल की आशिषचा जन्म तर बांद्यात झाला, त्याचं शिक्षण वगैरे कसं झालं, कारण तावडे गुरुजी ही तर ख्याती आहेच बांद्याची, कसं काय ते गुरुजींचं म्हणजे तावडे गुरुजींचा शिक्षणाचा वसा तुमच्यामधून आणि तुमच्यामधून तुमच्या मुलामध्ये कसा काय उतरला? आमच्या मुलाचं नाव आशिष, त्याचा जन्म बांद्यात झाला आणि नंतर आम्ही कणकवलीला सर्विस निमित्त इथे होतो, त्यानंतर तो इथे SM हायस्कूल आहे, त्या हायस्कूलमध्ये पहिलीपासून 10th 10th त्याचं शिक्षण इथे झालं। तो पहिल्यापासून हुशार होता, 4th स्कॉलरशिपला तो आला होता, 7th आला होता नंतर, आणि बऱ्याच परीक्षांना प्रत्येक परीक्षेला तो यायचा, पहिल्यांदा येत होतो। नंतर तो 10th झाल्यानंतर इथून पुण्याला गेला,
ह्याच्या कॉलेजमध्ये, एस पी कॉलेज पुणे, तिथे तो त्यांनी शिक्षण पूर्ण घेतलं. बरोबर आहे. ज्यावेळेस त्यांनी म्हणजे आता बांद्याचा जन्म झाला, त्याच्यानंतर एस एम हायस्कूलमध्ये त्याचं पुढचं शिक्षण झालं. एक आई म्हणून ज्यावेळेस तो शिकत होता, आपण म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तुम्हाला असं काही वाटलेलं का की पुढे होऊन आशिष एअरफोर्समध्ये जॉईन होईल किंवा अशा पद्धतीने देशाच्या सेवेसाठी तो पुढे जाईल? एअरफोर्स नंतर डिफेन्सबद्दल एवढी काही माहिती नव्हती आम्हाला, पण ठीक आहे. एस एम हायस्कूलमध्ये असताना तो प्रत्येक परीक्षेत फर्स्ट असायचा, स्कॉलरशिपमध्ये फर्स्ट असायचा, एन टी एस, एम टी एस सगळ्यामध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळवलेली होती. आणि तो नंतर 11वीला पुण्याला एस पीला गेला, तेव्हा मला तर वाटत होतं की तो डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं त्याने, पण तो परीक्षेला बसायला तयार नाही. म्हणजे तो म्हणाला मला डॉक्टर पण व्हायचं नाही आहे, इंजिनियर पण व्हायचं. मग मी म्हटलं तू काय करणार आहेस, तुम्ही थांबा जरा, तुम्ही जरा थांबा, मी बघो काय करतो, तो बघतो मी, मला मिळेल काहीतरी आणि जे मी करेन ते मी चांगलं करेन. म्हटलं ठीक आहे बघ. आता आम्हाला त्यातलं काही फार एवढं माहिती नव्हतं, कारण इथे कणकवलीत काय तसं किंवा आपल्या जिल्ह्यात तशी माहिती नाही आणि हे काहीच माहिती नव्हतं. फक्त मी 10वीत असताना एका परीक्षेला अशी पेपरमध्ये बातमी वाचली होती आणि एस आय ह्याला औरंगाबादला सर्व्हिस कमिशन जे आहे तर स्पाय म्हणून संस्था आहे, तिथे फॉर्म भरला होता आणि जिल्ह्यातनं तो एकटाच बसला होता परीक्षेला आणि तो फर्स्ट आला त्या परीक्षेला. पण मग आम्ही दोघं जण त्याला घेऊन औरंगाबादला गेलो, पण तिथलं त्याला ते शाळा कॉलेज आवडलं नाही, स्पाय आवडलं होतं, पण तो म्हणाला मला नाही राहायचं इथे. मग आम्ही एस पी कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं आणि तिथे त्याला हे केलं. पण त्याला फार प्रचंड वाचनाची आवड होती. बाबा कधी जर त्याचे बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेले की तो सांगायचा मला खाऊ आणू नका, मला पुस्तकं आणा. म्हणजे त्याला खूप पुस्तकं वाचायची भयंकर आवड आहे, अजूनही आहे. पुस्तकं नवीन घेणार, वाचणार, आम्हाला सांगणार हे पुस्तक वाचा, बर्थडेला सुद्धा आम्हाला तो पुस्तकच देतो. बरोबर. मग हे जेव्हा करत असताना म्हणजे निश्चितच म्हणजे पुन्हा एकदा पुस्तक वाचल्याने किंवा वाचनाने किती आपलं समृद्ध आपण होऊ शकतो, आपले विचार, आपला आचार किती समृद्ध होऊ शकतो, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आशिष. म्हणजे आता ज्यावेळेस म्हणजे ते एस पी के मध्ये तो एस पी कॉलेजमध्ये तो जॉईन झाला, तिथे असताना त्याने रेग्युलर सब्जेक्ट घेतलेला होता. मग हे आर्मीमध्ये जाण्याचं किंवा एअरफोर्समध्ये जाण्याचं केव्हा ठरलं? एस पी कॉलेजमध्ये असताना त्याला मॅथमॅटिक्स फार आवडायचं पूर्वीपासूनच, म्हणजे गणित हा त्याचा अजूनही जिव्हाळ्याचा विषय आणि आवड आहे. तर तिथे असताना तो काय करायचा, गणितचे भास्कराचार्य ज्या अशा परीक्षा एक्झाम्स असायच्या त्या तो द्यायचा आणि त्याच्या स्कॉलरशिप त्याने भरपूर मिळवलेल्या. म्हणजे आम्हाला त्याच्या शिक्षणासाठी काहीही खर्च आलेला नाही, स्कॉलरशिपवर तो शिकला. आणि त्याला हे व्यायामाची प्रचंड आवड निर्माण झाली. तिथे एस पीचं ग्राउंड फार मोठं आहे, मग तिथे तो भरपूर धावायचा, व्यायाम करायचा सगळं, म्हणजे त्याने आपलं शरीर खूप छान केलं त्याने. आणि तिथे त्याला एक ग्रुप मिळाला, म्हणजे लास्ट इयरला असताना त्याला मित्र मिळाले जे सैनिक स्कूल साताऱ्यातनं तिथे आलेले होते. बर. आणि तिथे त्यांचं डिस्कशन झालं आणि त्यातनं त्याला माहिती मिळाली आणि त्याने मग तो त्या जेव्हा ॲडव्हर्टाईज आली लास्ट इयर बी एस सीला असताना तेव्हा त्याने फॉर्म भरला आणि तिथे त्याने अभ्यास सुरू केला. आणि मग ते तिथून पुढे त्याने आपलं आपलं म्हणजे आम्हाला काही माहिती पण नव्हतं, पण तो अभ्यास करत होता, परीक्षा देत होता. आणि जेव्हा परीक्षा बेंगलोरला होती तेव्हा तो एकटाच गेला, आम्हालाही माहिती नाही बेंगलोर कुठे आहे काय माहितीच नव्हतं. तर तो गेला एकटा आणि तिथे 15 दिवस त्याची फिजिकल म्हणजे सगळ्याच ट्रेनिंग होत्या त्या त्याने केल्या. आणि लास्टला फोन केला, आई तुझा मुलगा एअरफोर्समध्ये सिलेक्ट झाला. अरे वा, खूप भरून आलं मला तेव्हा. नक्कीच नक्कीच. एका आईची भावना काय असू शकते ही त्यांच्या ह्या आनंदाश्रमध्ये दिसते. काका, ज्यावेळेस मुलाचं म्हणजे सांगितलं जसं आता आईने सांगितलं की माझं तुझा मुलगा सिलेक्ट झालेला आहे, तुमच्या भावना देखील त्याच्यापेक्षाच म्हणजे त्याच तोडीच्या असतीलच, परंतु एक वडील म्हणून अभिमान तर वाटायला पाहिजेच, परंतु एक कन्सर्न सुद्धा असते की आपला मुलगा एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये जॉईन होणार आहे. कसं वाटलं त्यावेळेस? तो इथे आम्हाला सांगितलं त्याने की आम्ही आता सिलेक्ट झालो म्हणून,
तेव्हा पहिल्यांदा आम्हाला वाटलं की आता आमच्या कुटुंबामध्ये डिफेन्समध्ये कोणच नव्हता आतापर्यंत. तर म्हटलं आम्ही तर थोडं गप्पत राहिलो आणि आम्हाला एकच मुलगा ना, त्यामुळे म्हटलं आता काय तू ते ठरवलंच काय नक्की ठरवतो. म्हटलं मी ठरवलंच आहे, आता काय आणि विचार करायचा नाही. मग त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे आणले होते, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे बघितले आणि ते तिथे सैनिक बोर्ड आहे सिंधुदुर्ग कार्यालयाचा ओरोसला, तिथे गेलो दाखवलं. ते म्हणले आमच्या इथून एअरफोर्समध्ये झालेले काही माहिती मिळणार नाही, आर्मी आणि नेव्हीमध्ये सगळं तुम्हाला मिळू शकेल माहिती. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही ते फॉर्म वगैरे भरले, डायरेक्ट त्यांना ते पाठवून दिले, ते मग तो जॉईन झाला तिकडे. आता जेव्हा तो पहिल्यांदा जॉईन झाला तो काय म्हणून जॉईन झाला नाही पण एक मिनिट, त्याने काय झालं होतं तेव्हा रिझल्ट लागला नव्हता. हा, त्या वर्षी लेट रिझल्ट लागला. अच्छा. तेव्हा त्यांनी त्या डिपार्टमेंटला सांगितलं, त्यांनी ते मागून घेतला रिझल्ट अगोदर, रिझल्ट आम्हाला तुम्ही पाठवा म्हणून त्यांनी ते पाठवलं रिझल्ट आणि मग त्याला तिथे जॉईन करून घेतलं. बरं, ज्यावेळेस तो म्हणजे जॉईन झाला तो काय म्हणून जॉईन झाला आणि त्याचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं? पहिल्यांदा फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याला 2004 तो त्याला ऑर्डर आली. बरं, आली होती हैदराबादला. मग ट्रेनिंग होती त्यांचं, तर आम्ही मी गेले होते त्याला घेऊन हैदराबादला, म्हणजे त्याला सोडायला जायला होतं कारण यांना सुट्टी नव्हती. तेव्हा मग मी गेले, आम्हाला काय माहितीच नव्हतं तिथे. मग ते सगळे ऑफिसर लोक आले आणि मग ते झालं, हैदराबाद स्टेशनवर त्यांना घेऊन गेले. पुढचं काय माहिती नाही, मी निघून आले. नंतर मग फोनवरनं वगैरे, तेव्हा फोनच्या पण एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या, तर मग फोनवरनं त्यांनी सांगितलं की आता माझं ट्रेनिंग सुरू झालं आहे. पण ट्रेनिंग कसं आहे काय आहे ते सांगितलं नाही. बरोबर. ते मग आम्हाला नंतर कळायचं की ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण ते त्याने काहीच सांगितलं नाही. त्याने 2 चांगलं ट्रेनिंग केलं आणि व्यवस्थित तिथे झाला तो हैदराबादला ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर त्याचं पोस्टिंग फर्स्ट बरेलीला आलं. बरं, फ्लाईंग लेफ्टनंट म्हणून. अच्छा. आता जसं म्हणजे तुम्ही म्हणालात की हैदराबादला म्हणजे एक सिव्हिलियन तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीच आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये नाही, कुठल्याच प्रकारची पार्श्वभूमी नाही, परंतु एक स्पार्क आजोबांचा घेऊन तुमच्या सगळ्यांचा घेऊन पुढे गेला आणि त्याचं तिथे पोस्टिंग झालं, बरेलीला त्याने पोस्टिंग घेतलं. ज्यावेळेस म्हणजे आता हैदराबाद स्टेशनवरच त्याला तुमच्यापासून पुढे केलं आणि तिथून तुम्ही रिटर्न आलात, त्याच्यानंतर तो कायमस्वरूपी बाहेरच राहिला, म्हणजे कधीतरी सुट्टीसाठी घरात येत असेल वर्षातून एकदा किंवा कधी कधी 2 एकदा सुद्धा होत असेल. कसं वाटते की आपला मुलगा देशसेवेसाठी कुठल्या तरी एका सीमेवरती आहे? धाकधूक तर असतेच, कसं तुम्ही तुमचं मॉरल ठेवता आणि त्यालाही त्याच वेळेस बॅकअप देता की बाबा आम्ही आहोत तू निश्चिंत राहा? आता तो बाहेरच असतो, आम्हाला तिथे जायला अलर्ट आहे, म्हणजे राहायला तो फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो. पण काय होतं, आम्ही तिथे म्हणजे तो आता बाहेरच कुठे जातो, जेव्हा गरज असते तेव्हा मी जातो त्यांच्याकडे, म्हणजे आता फॅमिली आहे म्हणून. पण मॉरल म्हणजे त्याला तू आम्हाला अभिमान आहे त्याचा, खूप अभिमान वाटतो की तो देशासाठी गेला आहे, देशासाठी काम करतो आहे. बाकी ठिकाणी त्याचं कॉलेज म्हणजे त्याचं जे स्कॉलर होता तो ते बघून त्याला कुठेही जॉब मिळाला असता, पण त्याने ठरवलं होतं की तिथेच जायचं, मला तेच करायचंय, मला विमानच चालवायचंय, मला देशासाठी करायचंय. आणि त्यामुळे त्याला नेहमीच जातो, म्हणजे आम्ही व्यवस्थित आहोत, आमची काही काळजी करू नकोस, जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा आम्ही येतो, पण आम्ही इथे आहोत कारण आम्ही छान राहतो इथे. आणि त्याला पण मग इथे गावात आल्यानंतर बरं वाटतं की आपल्या इथे आई बाबा आहेत, घर आहेत, काका काकू आहेत, सगळे छान वाटतं त्याला. बरोबर. मी आशिषच्या काकांकडे जाईन. राजू काका, ज्यावेळेस पुतण्याचं पोस्टिंग झालं त्याच्यानंतर पलीकडचा प्रसंग म्हणजे सर्जिकल स्ट्राईक, की जो सगळ्यांना माहिती आहे, काय अनुभव त्यांनी काही शेअर केलं का तुमच्याबरोबर की कसं होतं त्याचं त्यावेळेसचं पोस्टिंग, त्यावेळेसचं तिथलं फ्रंटचं हे आणि त्याचे वैयक्तिक अनुभव? मला वाटतं की त्या दरम्यान याची पोस्टिंग गुजरातला जे नलिया म्हणून आहे तिकडे त्याची पोस्टिंग होती. आणि हे जे त्या ट्रॅकपेक्षा तेव्हा मला वाटतं आपले जे हे होते कोणते जे याच्या अभिनंदन म्हणून जे हे होते ते जे पाकिस्तान बॉर्डरमध्ये पडले नंतर त्यांना हे केलं,
तो तर त्याचा मला वाटतं ग्रुपमेट मधला होता. बरं. आणि ते सर्व लोक म्हणजे त्यांचा अगदी ग्रुप होता. त्याच्या लग्नाला काही लोक इथे आले होते, कंडोल लग्न आलं होतं तेव्हा. आणि अशी मला वाटतं ती सर्जिकल अटॅक झाल्यानंतर त्याच दरम्यान नंतर पाकिस्तान बॉर्डरवर जी जम्मू आहे तिथेही काहीतरी एअरफोर्सवर अटॅक झाला होता. ते झाल्यावर ताबडतोब याला त्या गोष्टीमध्ये ताबडतोब त्याला तिथे बोलवलं गेलं कुठे आता जो ज्या जम्मूमध्ये आहे ते एअरफोर्सच्या ठिकाणी. आणि त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली. आता हा कधी आम्हाला जबाबदारी काय कधीच सांगत नाही, कधी फोनही लावत नाही. फक्त एवढंच सांगतो मला तुम्ही कधी फोन लावू ना तुमचा लागणार, मी तुम्हाला फोन लावेल. आणि कधीतरी महिन्याने एकदा वगैरे सवड असेल तेव्हा मात्र सर्वांना तो अगदी म्हणजे आई वडील आम्हाला त्याची माझी मुले आहेत ते बहिणी वगैरे सर. कारण तावडेमध्ये आमच्या तो एकटाच आहे मुलगा. आणि मलाही खूप अभिमान वाटतो त्याच्याबद्दल की देशाची सेवा करण्यासाठी त्याने हे केलं. कारण तावडे याचं जर व्याख्या बघितली तर इतिहास तुम्हाला अशी नोंद मिळेल की तावाने लढतात ते तावडे, असा तावड्यांचा इतिहास आहे. आणि इथे जर विलियाच्या बाजूला गेलं तर ते सर्व तावड्यांचं तुम्हाला इतिहास मिळेल. त्या तावड्यांचा एक देशासाठी गेला आहे याची मला खूप अभिमान आहे. खूप वाटतं आहे बांद्यासारखे आमच्या गावातून. आणि याचं श्रेयसुद्धा त्याच्या आई आणि वडिलांना जातं. कारण मला माहीत आहे तेव्हा काय नको अगदी लहान असल्यापासून त्याला जी वाचनाची आवड निर्माण केली ती त्याच्या वडिलांनी म्हणजे भावाने केली माझ्या. मला वाटतं की चौथी पाचवी असताना त्याला तो मराठी टाइम्स इंग्लिश आणून द्यायचा. आणि त्याचं अजून कठीण म्हणजे तेव्हा तो त्याची एक सवय होती की नुसतं देऊन आई वडील चालत नाही, त्याला त्याचे इंटरेस्ट पाहिजे. तर तो त्या प्रत्येकाची कोण आतपीटी उषा तर तिचं ते कटिंग काढून तो ठेवायचा. आणि असं संपूर्ण जनरल नॉलेज त्याने खूप गोळा केलं आहे. त्याचा त्याला त्या इंटरव्ह्यूसाठी त्या जनरल नॉलेजचा त्याला खूप उपयोग झाला. आणि दुसरं त्याला देशाबद्दलची होती. कारण मला काय जास्त माहीत नाही पण माझी मुलगी आहे त्याची बहीण, त्यांच्या गोष्टी चालायच्या भक्ती म्हणून. ते भक्तीने एक मला किस्सा सांगितला की म्हटलं असं कसं नाही, त्याने जेव्हा कारगिलचं युद्ध झालं आहे कारगिल युद्धात काही त्याने प्रसंग बघितला तो बोलला होता मला हे देशासाठीच काय करायचं आहे, मला त्याच्यासाठी डिफेन्समध्येच जायचं आहे. आता पण ह्याने तो आपलं कधी आम्हाला बोलून दाखवलं नाही. जसं त्याच्या आईने सांगितलं असं जेव्हा ते सिलेक्शन झालं तेव्हा मला समजलं. तेव्हा हैदराबादला जायला इथून गाडी ना मला वाटते एक पावलू गाडी फक्त जायची, त्या गाडीवर सोडायला मी सुद्धा याच्यावर गेलो होतो नंतर. आणि पुढे तो गेला त्याच्यानंतर डायरेक्ट तो गेला. आणि आज अभिमानाने सांगावं असं वाटतं. त्या दुसऱ्या अभिमानाची गोष्ट ही आहे की कोणी काही म्हणो पण मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला फ्लाईंग ऑफिसर एअरफोर्स गेलेला बहुतेक हा पहिला किंवा दुसरा असेल. बरोबर. आणि त्याची इच्छा आहे कधी माझी कुठेही प्रसिद्धी देऊ नका म्हणून. मी सुद्धा पत्रकारिता असलो तरी आम्ही त्याच्या आजपर्यंत कधी प्रसिद्धी दिलेली नाही. पण सिंधुदुर्गासाठी आम्हाला तावडेकरांना खूप भाग्य आहे की आमचा पुतण्या जो आत मोठ्या पोस्टवर आहे आणि देशसेवा करत आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की तुमचा मुलगा तुमचा पुतण्या तुमच्या मुलीचा म्हणजे एकूणच तावडे पूर्ण कुटुंबियांना अभिमानास्पद गोष्ट आहे की जो देशसेवा करतोय. निश्चित आता जसं तुम्ही सांगितलं की त्याला तिथे बोलून घेतलं तो काही म्हणजे शेअर करू शकत नाही ही आपली एक गुप्ततेची हे आहे. परंतु असं असताना ज्यावेळेस कधीतरी समजा तुमच्यापैकी कुणीतरी आजारी पडलं असं आपण गृहित धरूया, फार असं वाटते की आपला मुलगा आपल्याबरोबर असावा किंवा त्याला आपण सांगू शकत नाहीये अशी खंत कधी तुम्हाला वाटते का? नाही तसे अजून काय आम्ही काय तसं झालं नाही, आजारी पडलं नाही तरी त्याच्यामुळे कसं वाटलं नाही. आणि फोन नेहमी असतो ना चालू, त्याच्यामुळे जवळ असल्यासारखं वाटतो तो. बरोबर. हां, जरी दोन दिवस तीन दिवस झाले तर फोन करणार तो आपण म्हणून आम्ही लावत नाही तोच फोन त्याचा फोन येतो. सांगतात काय काळजी करून आपण आजारी पण असं जाऊ दे. सण समारंभ असतात आठवते, गणपती असतो, दिवाळी असते, दसरा असतो आणि ते तर आपले म्हणजे घरातले सण आहेत आणि आपण आपल्या मुलांसाठी ते साजरे करत असतो. त्यानिमित्ताने फराळ गोडधोड सगळं होत असते. एखादी आवडीची वस्तू की जी प्रेमाने तुम्ही त्याला आवडते म्हणून करत होतात आणि आता तो नाहीये परंतु तरीही तुम्ही करता आणि तुम्ही खाता असं काही आहे का? नाही. काय होतं, मुलं दोन म्हणा, एक मुलगी असते अमेरिकेला, मुलगा असतो इथे. मग आम्ही सण वगैरे असले की मग मुलंच इथे नाहीत, मग आपण दोघं जण काय करणार असं होतं. आणि मग टाळलं जातं केलेलं किंवा मग आठवण येते, मुलांची फार आठवण येते. अच्छा, साहजिकच आहे, मातेचं मन आहे त्यामुळे मुलांची आठवण येणं साहजिक आहे. आता ज्यावेळेस आशिष आता सर्विंग करतोय म्हणजे अजूनही म्हणजे आहे जम्मूसारख्या कठीण भागामध्ये आज त्याचं पोस्टिंग आहे, असं असताना
सुनबाई सुद्धा आहे तुमच्या, त्याला तेवढ्याच धैर्याने त्याला साथ देत आहेत. छोटी तुमची नातही आहे, ती देखील तिथे असते. कधी ती बोलते तुमच्या बरोबर, छोटी बोलते का, किंवा कधी तुम्ही तिथे जाऊन म्हणजे जम्मूला जाऊन तिथली परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने आपला मुलगा काम करत असतो हे कधी अनुभवलेलं आहे का? हो, जातो आम्ही जेव्हा तेव्हा तो फार बिझी असतो, म्हणजे सकाळीच जाणार, कधी मध्येच येणार, कधी संध्याकाळी, म्हणजे असं त्यांना रुटीन नाही आहे टायमिंगचं. जेव्हा तिथे काम असेल तेव्हा तिथे जातात. पण त्याच्या आजू म्हणजे त्याचे जे कलीज आहेत, मित्र वगैरे आहेत, ते सगळे आम्हाला खूप रिस्पेक्ट देतात. म्हणजे तिथे रिस्पेक्ट खूप मिळतो. आणि नात तर माझी एकदम गोड आहे, ती तर सांगते, आजी तू सगळ्यांच्या आजी आजोबा इथे राहतात, तू का राहत नाहीस, तू का माझ्या बरोबर येत नाही. मी म्हटलं तू मोठी झालीस ना की नक्की येईन मी. आता ती स्केटिंगमध्ये, तिला डिस्ट्रिक्टमध्ये आलेली आहे, स्टेटमध्ये पण ती स्केटिंगमध्ये फर्स्ट आली आहे. आता नॅशनलमध्ये तिचे चालू आहे, म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे स्केटिंगमध्ये. तर मग सांगणार आजी आत्ता ह्या वेळेस केरळला माझं नॅशनल असेल ना, तर तुम्ही दोघेही या. आत्तापासून तिचं चालू आहे, पण आम्ही जात नाही. तिचं प्रॅक्टिसमध्ये मग खंड नको बरोबर. गिटारमध्ये फर्स्ट आहे ती, म्हणजे 6-8 वर्षाची आहे, पण खूप गोड आहे एकदम. आणि खूप आठवण येते तिची, आठवण आहे. हैदराबाद जवळ होतं किंवा नलिया जवळ होतं तेव्हा आम्ही जात होतो. हे जम्मूला थोडं पॉसिबल नाही आहे जायला, त्यामुळे होत नाही आहे. तिथे जरा अडचण पण आहे जायची. बरोबर बरोबर. राजू काका, ज्यावेळेस पुतण्या तर आता आहे, परंतु लहानपणीचे तुमच्या बरोबरचे त्याचे प्रसंग तुम्ही काय सांगाल? की आज तो तुमच्या वाट्याला फार कमी येतो फिजिकली, असा म्हणजे इथे येऊन तुम्ही पूर्वीचे असे काहीतरी गप्पा गोष्टी असतील, जेवण खाण असेल, किंवा कुठेतरी बाहेर जाणं असेल, काय तुम्हाला आठवतात त्याच्या हे, की लहान असताना तुम्ही त्याला घेऊन जायचं कुठेतरी बाहेर फिरायला, काय होत? तो लहान असताना त्याला खूप आवड होती बांद्या गावची. खूपदा तो बांद्याला यायचा दिवाळीला, चतुर्थीला, आणि कायम तो लहान असताना माझ्यावर असायचा. आणि त्याला मी खूप ठिकाणी फिरवलं आहे. आणि त्यालासुद्धा फिरण्याची आवड म्हणजे बाजार वगैरे नाही, त्याला कुठेतरी जंगल काय वगैरे जास्त त्याची गोष्टी. तो बांद्याला गेला की त्या नदीवर जायचा, आमच्या बांद्याच्या नदीत होडी आहे, त्या होडीत बसायचा. अजूनसुद्धा कधीतरी चुकून आला तर कोण न सांगता त्या नदीवर जाऊन तो बसतो तिथे एकटा. आणि त्याला खूप आवड असायची आणि खूप गोष्टी काय काय सांगायचा तो अगदी. आणि आम्ही त्याला गोष्टी सांगायचो, त्या गोष्टी अगदी ऐकायचा. हे त्याचे वडील होते तर ते रचून रचून काय काय गप्पा सांगण्यात ते आहेत. म्हणजे आमचे सर्व जी लहान आमच्या मुलं आहेत त्यांच्या आवडीचे म्हणजे हे, यांना आबा काका म्हणतात सर्वजण. आबा काका त्यांना जे गोष्टी आगेल्याची अजून त्यांना असे रंगून काय काय जुन्या गोष्टी काहीतरी उगाच फुटले ते जी टुकलं पी टुकलं वगैरे पुरुषाचे एक होता आपा वगैरे असल्या गोष्टी आहेत ते सांगायचं. आणि अशी ज्या कायम विषय आला की माझ्यावर आला की तेव्हा मी कणकवलीला खूपदा यायचो आणि अतिशय हुशार होता. आणि एक त्याचा किस्सा म्हणजे त्याला ते आठवण, एकदा तो मला वाटतं एसपोर्ट्समध्ये गेल्यानंतर एकदा त्याला चतुर्थीला यायचा योग आला. तो आल्या त्याने काय केलं पहिलं तर सगळ्यांना घेतलं आणि खूप फटाके आणले. पूर्वी जसे आम्ही फुगोटे लावायचो त्याला, फुगोटे म्हणायचं. आता ज्या नवीन मुलांना काही ते समजणार नाही, पण पूर्वीच्या लोक ते फुगोटे एक सोडून तसं तो एक तासभर ते फुगोटे लावत बसलं त्यांच्याबरोबर आणि खेळत बसला होता. त्याला ते म्हणजे आता एन्जॉय करायचं आहे जुने त्याला, पण त्याच्या त्याच्यामुळे त्याला ते जमत नाही. त्याच्या खूप आम्हाला आठवणी प्रत्येक क्षणाला त्याच्या आठवणी येतात. आणि वहिनीने माझी म्हटलं तरी त्याला हे असलं तर तो कधीतरी मात्र एकदा लावलं त्याला सवड असली की सर्वांना कोण लावणार. तो त्याच्या कामामुळे तो बऱ्याच ठिकाणी अगदी माझ्या मुलीचं लांग्या लग्न होतं अगदी तो येणार म्हणा, पण काय अचानक त्याला तिकडे आल्यामुळे त्याने यायचं कॅन्सल केलं. म्हणजे त्याला असूनसुद्धा तो आमच्यात कधी कधी येऊ शकत नाही, पण प्रत्येक क्षणाला वगैरे विशेष चतुर्थीला मला याची खूप आठवण येते. काकी, आता कसं आहे जसं तुम्ही म्हणाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेव्हा तेवढी सोय नव्हती की अशा पद्धतीचं शिक्षण कुठे पाहिजे याची पण माहिती नव्हती, किंवा जर घ्यायचं असेल तर. आता अनेक इच्छुक मुलं आहेत की ज्यांना एअरफोर्समध्ये जायचं आहे, नेव्हीमध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे. आता काही सोर्सेस उपलब्ध झालेले आहेत, परंतु जसं एक योग्य की मार्गदर्शन की बाबा हां इथे गेलं तर तुम्हाला ह्या या पद्धतीचं असं हे होऊ शकते, असं काही तुम्ही सांगण्याचा? कारण म्हणजे तुमचा मुलगा तर आहेच, आणखीन अशा तरुणांनी पुढे जावं, सिंधुदुर्गातल्या तरुणांनी पुढे जावं याच्यासाठी तुम्ही काही करत असता का? होय, मी अशीच जेव्हा सुट्टी देतो आणि जी मुलं इच्छुक असतात ज्यांना एअरफोर्सबद्दल माहिती पाहिजे किंवा आर्मी नेव्हीबद्दल माहिती पाहिजे, मग मी त्या मुलांना त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देते किंवा त्यांना बोलावते.
मध्येच सैनिक स्कूल आपलं जे आंबोलीचं आहे 2 वर्षापूर्वी तेव्हा तिथली 3-4 मुलं आलेली आणि अजूनही ती मुलं सिलेक्ट झाली. बरं, ते आत्ता आठवण करतात, दादा कुठे आहे, कुठे असतो, विचारतात. आणि अशी जी कोणी येतील त्यांना माहिती देत असते मी की ह्याच्यात तुम्ही फॉर्म भरा, इथे माहिती, म्हणजे आशिषचा कॉन्टॅक्ट नंबर पण जर हवा असेल तर इथे या तुम्ही, म्हणजे तो बोलवेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, असं सांगत असते. पण आपल्या जिल्ह्यात असं एक ट्रेनिंग सेंटर व्हावं आणि इथल्या मुलांना त्यातलं फिजिकल पाहिजे, म्हणजे त्यांची फिजिकल, आपली मुलं हुशार आहेत सगळी पण फिजिकलदृष्ट्या ती कमी पडतात, मग त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन त्यांना जर मिळालं तर नक्कीच. आणि त्यांनी देशसेवा म्हणण्यापेक्षा एक आपल्याला नोकरी, परमनंट सिक्युरेट नोकरी म्हणून तिथे जायला हवं. आणि त्याच्यासाठी आता आशिष बघू किती, म्हणजे आफ्टर रिटायरमेंट याची इच्छा आहे की आपण इथल्या मुलांसाठी करावं काहीतरी म्हणून ट्रेनिंग स्कूल किंवा काहीतरी माहिती द्यावी. आणि जेव्हा तो इथे येतो तेव्हा तो देत असतो माहिती. नक्कीच, आपण एकूणच बघितलं की आज 15 ऑगस्टच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातला एक मुलगा की जो अत्यंत अभिमानाने देशसेवा बजावतोय, विंग कमांडर पर्यंत त्याचं रँकिंग वाढलेलं आहे आणि अत्यंत जोखमीच्या ठिकाणी तो उत्कृष्टरित्या काम करत असतो. मला वाटते जे VVIPs असतात त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोन, त्यांचे जे काही कॉप्टर्स असतात किंवा त्यांचं दळणवळणाचे जी काही अशी हेलिकॉप्टर्स किंवा विमान असतात त्याचं सुद्धा सारथ्य किंवा पायलटिंग करण्याचं काम आशिषला मिळते किंवा त्याने तो कोर्स केलेला आहे, काय सांगाल त्या संदर्भात? सुखोईचे जे विमान आहे फायटर, त्यामध्ये तो पहिल्यांदा फ्लाईंग ऑफिसर म्हणून तिथे सुरुवात झाली त्याची सुखोईमध्ये. त्याच्यानंतर त्याची ज्या परीक्षा असतात त्यांच्या सतत परीक्षा असतात, सतत अभ्यास असतो आणि त्या परीक्षा तो देतो. आणि त्यात तो VVIPचं जे ट्रेनिंग आहे, मला त्याचा लॉंग फॉर्म वगैरे इतका माहिती नाही, पण त्याच्यातनं तो ते ट्रेनिंग पण फर्स्टमध्ये आज झालेलं आहे. आणि सतत परीक्षा असतात आणि पुन्हा तो धावण्याच्या ह्याच्यात, म्हणजे त्यांच्या एअरफोर्समधनं जे स्पोर्ट्स असतात तिथे सुद्धा तो फर्स्ट आलेला आहे. धावण्या, बॉक्सिंग आवडतं, सगळं त्याला आवडत असतं आणि सगळं तो करत असतो. अच्छा, दररोज त्याला व्यायाम करावाच लागतो, म्हणजे करतोच तो म्हणतो माझं काम आहे व्यायाम केलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्हालाही आता सवय झाली आहे की इथे आल्यानंतर चालायला घेऊन जाणार किंवा तू हे कर, प्राणायाम योगासनं वगैरे हे सगळं तो करत असतो, आम्हालाही करायला लावतो तो. आणि त्यामुळे आम्ही, म्हणजे देवाच्या दयेने आम्ही पण चांगले फिट आहोत, असं आजारपण वगैरे तसं, त्यामुळे त्यांची त्याला काळजी नाही, तो निश्चिंतपणे तिथे काम करतोय आणि आम्ही इथे आम्ही पण काम करतोय निश्चिंतपणे. बरोबर, म्हणजे एकूणच नाही, घरातला एक मुलगा जर अशा पद्धतीने जर त्याचं ट्रेनिंग झालेलं असेल किंवा त्याची पुढे तो काम करत असेल तर एक पूर्ण कुटुंब सांभाळलं जाते सर्वच दृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, कारण तेवढेच तुम्ही स्ट्रॉंग सुद्धा होता सर्वच, याने निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. एकूणच 15 ऑगस्टच्या निमित्ताने, आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने आपण जिल्ह्यातल्या अशाच तरुणांचे, तरुणींचे जे देशसेवा बजावत आहेत त्यांच्या कुटुंबियांचं, आपण त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेतोय. आज आपण आहोत आशिष तावडेच्या घरी. आशिष तावडे विंग कमांडर म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने देशसेवा बजावतोय, परंतु त्याच्या पाठीमागे जी काही स्फूर्ती आहे ती इथे आज आपण त्यांच्या कुटुंबियांमध्ये बघतोय. आई म्हणा, वडील म्हणा, काका म्हणा, सगळेच नातेवाईक त्याचा तर म्हणजे त्याचा अभिमानाने ते उल्लेख करतात, परंतु ते करत असताना यांचंही तेवढंच योगदान आहे की हे स्ट्रॉंगली त्याच्या पाठीमागे उभे आहेत म्हणून तो तिथे देशसेवा निश्चितच बजावतोय. त्यामुळे मी तर असं म्हणेन की त्याला तर सॅल्यूट, परंतु तुम्हा सगळ्यांना देखील खूप खूप सॅल्यूट. आपल्याबरोबर थेट जम्मूहून जॉईन झालेले आहेत आशिष तावडे यांच्या पत्नी सोनाली तावडे. सोनालीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पती, तुमचे हस्बंड एक फार चांगल्या पोस्टवरती आपल्या देशासाठी सर्विंग करतायत, देशासाठी आपलं जी काही सर्व्हिस आहे ती देत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या दर्शकांना खरंच हे ऐकायला आवडेल की कसं तुम्ही फील करताय, कारण ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हो,
ते मला खूप छान वाटतं की मी पण एक डिफेन्सचा पार्ट आहे आणि ही लाईफ मी फार एन्जॉय करते आणि मला खूप छान वाटतंय. नक्कीच. कोल्हापुरातून कोल्हापूरच्या असलेल्या सोनाली ज्यावेळेस जम्मूमध्ये त्याच पद्धतीने वावरतात तेव्हा तांबड्या पांढऱ्या रश्श्याची आठवण येते का? हो, खूप खूप आठवण येते. म्हणजे ऍक्च्युली त्या गोष्टी फार मिस होतात की आपल्याकडच्या ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या एवढ्या मिळत नाहीत प्रत्येक ठिकाणी. पण ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह थिंग आहे की इथलं कल्चर आम्ही बघतो की कसं आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे कल्चर आम्हाला बघायला मिळतं, नवीन नवीन गोष्टी पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे ऑफकोर्स पांढरा तांबडा तर नक्कीच मिस करतो, पण त्याच्याबरोबर बाकीच्या आहेत पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, सो त्या एन्जॉय करतो. नक्कीच. थोडस डिफिकल्ट जातं पण आता सवय झाली आणि आमचं इथे कल्चर ऍज अ फॅमिलीच बनते. डिफेन्स एक सेकंड फॅमिली बनते इथे, त्यामुळे एवढं मिस करणं नाही होत. कारण आम्ही त्या कल्चरला आता युज टू झालेलो आहोत, कारण हा आता एक लाईफचा पार्ट म्हणून घेतलेला आहे की ठीक आहे ड्युटी आहे तर जावं लागणार. सो त्यावेळेला मग जो आहे तो आई बाबांचा रोल मलाच प्ले करावा लागतो. त्या केसमध्ये माझी मुलगी ही अशी अडॅप्ट झालेली आहे या एन्व्हायरमेंटला की तिलाही माहित आहे ओके बाबाचा जॉब आहे सो बाबाला जायचं आहे ऑफिसला. सो ती तेवढ्या वेळ पुरतात थँक्स टू इंटरनेट. इंटरनेटमुळे डेली व्हिडिओ चॅट होतं, सो तेवढं मॅनेज होऊन जातं. आणि इथे डिफेन्समध्ये आम्हाला ॲटमॉस्फिअर फार छान मिळतं. मतलब सिक्युरिटी म्हणा किंवा सिक्युरिटीची काहीच भीती नसते आम्हाला की हसबंड आहे नाही आहे किंवा कसं आमचं हे होणार. आतमध्ये आम्हाला सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, सो त्यावेळी आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार इझी होऊन जातात. ॲज अ वाईफ मला ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं इझी होऊन जातं. ज्या डे लाईफच्या प्लस तिचं स्कूल वगैरे सगळं आमचं आतमध्ये कॅम्पसमध्येच असतं, त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी फार इझी होऊन जातात. बरोबर. आता ज्यावेळेस आशिष एवढ्या म्हणजे एवढ्या चांगल्या पदापर्यंत एक मराठीतून शिक्षण घेतलेला सिंधुदुर्ग सारख्या एका कोकणातल्या तळ कोकणातल्या एका जिल्ह्यातून आलेला मुलगा ज्यावेळेस एवढी मोठी झेप घेतो त्यावेळेस ती सिंधुदुर्ग वासियांसाठी तर अभिमानास्पद आहेच, परंतु आपला नवरा आपला पती म्हणून ज्यावेळेस तुम्ही एकांतात जेव्हा त्याचा विचार करता तुम्ही काय तुमच्या मनातले विचार काय असतात? एकांतात म्हणजे तेच आहे की मला एक फार अभिमान वाटतो की माझे मिस्टर पण माझे हसबंड पण देशासाठी सर्व करता आहेत आणि मी त्याचा एक पार्ट बनले. विचार केला नव्हता की असं कधी लग्नाच्या आधी असं काही डिसाईड नव्हतं की डिफेन्सशीच लग्न करायचं आहे डिफेन्स पर्सनलशी किंवा काही. पण झाल्यानंतर छान वाटतं, मस्त वाटतं की चला आपणही काहीतरी देशासाठी सर्व करतो ही एक भावना मनामध्ये येते. नक्कीच. म्हणजे आणि प्राऊड फील होतं. बरोबर बरोबर आहे. म्हणजे जसे कुटुंब मी जसं आपण म्हणतो की ती व्यक्ती फक्त फ्रंटवरती लढत नसते तर तुम्ही देखील त्याच्याबरोबर फ्रंटवरती असता, फक्त तुम्ही अदृश्य अवस्थेत असता. कारण ती जी एक भावना असते की आपल्याबरोबर आपलं सगळं कुटुंब आहे, आपल्या सगळ्या कुटुंबाच्या सदिच्छा आपल्याबरोबर आहेत आणि हे जे आहे हे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असता आणि त्यामुळे निश्चितच त्यांचं मनोधैर्य आणखीन उंचवायला मदत होत असते. तुमची छोटी मीरा देखील बाबांची खूप फॅन आहे, म्हणजे फॅन मुली ह्या नेहमीच बाबांच्या जास्ती जवळ असतात. तिची देखील भावना अशीच आहे आणि ती देखील खूप एन्जॉय करते असं तुम्ही म्हणालात आणि माझ्या ऐकिवात आलंय त्याप्रमाणे ती स्केटिंगमध्ये खूप एकदम एक्सपर्ट आहे. काय आहे ती जरा येऊ दे तिला पण स्क्रीनवरती, मीराला पण. हॅलो मीरा, कसं वाटतंय आता तू बाबा नसता तुझ्या बरोबर आई असते, स्केटिंग मध्ये तू खूप छान स्केट करतेस असं मला तुझ्या आजीने सांगितलंय. आता तुझी केरळला काहीतरी स्केटिंगचे कॉम्पिटिशन सुद्धा आहे, कसं वाटतंय तुला तू स्केटिंग करताना आणि एक वेगळं काहीतरी करतेस हे बघताना किंवा करताना? चांगलं वाटत. मम्मा नेहमी मदत करते तुला. आणि काहीतरी शाळेत म्हणजे स्कूलमध्ये स्कूलचा जे काही हे असतो होमवर्क वगैरे असतो तो कोण घेते, मम्मा घेते की कोण घेते? मी स्वतः करते. तू स्वतः करते, व्हेरी गुड 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 गुड. आता आता बाबांसारखंच तुला सुद्धा विमानं उडवायची आहेत की कसं? हो
नक्की मीरा देखील याच ढाच्यामध्ये तयार होते. मला आश्चर्य वाटते की तावडे कुटुंबियांपैकी कोणीच पहिल्यांदा डिफेन्समध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये नव्हतं, तरीही आशिषने एक पाऊल सगळ्यांच्या पुढे जाऊन हा एक वेगळा पाठ वेगळी वाट चोखाळलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम करतोय तो. आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी त्याचं नाव आम्हालासुद्धा घेताना आम्हीसुद्धा खूप प्राऊड फील करतोय की आपल्या सिंधुदुर्गातला एक मुलगा अशा पद्धतीने देशाच्या सर्वोच्च विंगमध्ये तो काम करतोय आणि देशासाठी आपलं सर्व्हिस देतोय. निश्चितच आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही त्यांचे जवळचे रक्ताचे नातेवाईक जरी असला तरी संपूर्ण सिंधुदुर्गवासीय तुमच्यासोबत आहेत हे मी निश्चितपणे आत्ता यावेळेस सांगेन. आपण जम्मूवरून वेळ दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.